माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर एकलरे, मुख्याध्यापक श्री सांगळे पी एस सर, विषय शिक्षिका श्रीमती सानप एस एम। इयत्ता 10वी, विषय विज्ञान 1, प्रकरण 1, गुरुत्वाकर्षण। मुलांना आज आपण प्रथम गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते समजून घेऊया। गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे। गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला। पृथ्वीवरील दोन वस्तूंमधील नव्हे तर कोणत्याही दोन खोली वस्तूंमध्ये ते प्रयुक्त होते। न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले असताना तिथे एक सफरचंद खाली पडले, तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की हे सफरचंद खालच्या दिशेनेच का पडले, ते क्षितिज समांतर का गेले नाही। याचा विचार करताना त्यांनी या गुरुत्वाकर्षण या संकल्पनेचा अभ्यास केला आणि जगापुढे हा शोध मांडण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर बल आणि गती म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते हे आपण पाहिले आहे। कोणत्याही एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त नाही केलं तर त्या वस्तूची दिशा किंवा त्याची गती यामध्ये काहीही फरक पडत नाही हे आपणास माहीत आहे। वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, यास अभिकेंद्री बल असे म्हणतात। यानंतर आपण पाहूया केपलरचे 3 नियम। पहिला नियम सांगतो, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो। दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते। आणि तिसरा नियम केपलरचा असा आहे की सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो। दोन वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान दुप्पट केले तर या नियमाप्रमाणे त्यामधील गुरुत्वीय बलसुद्धा दुप्पट होईल। तसेच दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केले तर 1/4 होईल। आणि दोन्ही वस्तू गोलाकार असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते आणि त्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाची लांबी त्यामधील अंतर म्हणून धरली जाते। मुलांना यानंतर बघूया न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत। विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला एका ठराविक बलाने आकर्षित करत असते। हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते। पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते, यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात। याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते। याचे परिमाण g/gm/r² हे वस्तूच्या स्थानावर अवलंबून असते। पृथ्वी तिच्याजवळील सर्वच वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करते। न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे प्रयुक्त होत असलेल्या बलामुळे वस्तूचे त्वरण होते। तेजी या अक्षराने संबोधले जाते। त्वरण ही एक सदिश राशी आहे। आता पाहूया जीच्या मूल्यात होणारे बदल। अ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल काय? तर याचे उत्तर नाही असे आहे। याचे कारण असे की पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूंचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूंच्या स्थानानुसार बदलत असते। पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्याकारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्तावर फुगीर आहे। अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे, म्हणून जीचे मूल्य ध्रुवांवर सर्वात जास्त म्हणजे 9.832 m/s² आहे। विषुववृत्तावर जीचे मूल्य सर्वात कमी म्हणजे 9.78 m/s² आहे।
व उंचीनुसार बदल पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचे केंद्रापासूनचे अंतर वाढत जाते व समीकरण 5 प्रमाणे जीचे मूल्य कमी होत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची त्रिज्येच्या तुलनेत खूप कमी असल्यास त्या उंचीमुळे जीमध्ये होणारा बदल अल्प असा असतो. तथापि आपण जेव्हा एखाद्या कृत्रिम अशा उपग्रहाचा विचार करतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या त्याच्या उंचीमुळे जीमधील बदल विचारात घ्यावा लागतो. यानंतर क खोलीनुसार बदल. पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचे मूल्य बदलत राहते. पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी होत जाते. मुक्तपतन म्हणजे काय? तर मुलांनो, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन असे म्हणतात. येथे वस्तूचा आरंभ वेग शून्य असल्यास व्ही वर्ग बरोबर 2gs आणि एस बरोबर 1/2 gt² आणि व्ही बरोबर gt. वस्तू सरळवर जाताना तिचे त्वरण वेगाच्या विरुद्ध दिशेने असल्याने जीचे मूल्य वजा जी घ्यावे. मुलांनो, यानंतर आता आपण पुढील भागात वस्तुमान आणि वजन या दोन संकल्पनांचा अभ्यास करणार आहोत. वस्तुमान आणि वजन यांच्या व्याख्यांचा विचार करताना आपल्याला असे सांगता येईल की वस्तुमान म्हणजे कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. त्याचे SI एकक जे आहे तर ते किलोग्रॅम म्हणजे KG आहे. तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी अथवा इतर ग्रह उपग्रह तारा ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. वजनाचे परिमाण MG होय. वजनाचे SI एकक न्यूटन आहे. आता पाहूया वस्तुमान आणि वजन यातील फरक. वजन एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्यास वजन म्हणतात. तर वस्तुमान म्हणजे त्या वस्तूत असलेल्या द्रव्य संचयाचे मापन होय. वजन या राशीला परिमाण व दिशा दोन्ही असतात. तर वस्तुमान या राशीला परिमाण असते पण दिशा नसते. वजन हे पृथ्वीच्या सापेक्ष स्थानानुसार बदलते तर वस्तुमान विश्वात सगळीकडे सारखे असते. वजन पृथ्वीच्या केंद्राशी शून्य होते. वस्तुमान कधीही शून्य होऊ शकत नाही. वजनाचे SI एकक न्यूटन आहे तर वस्तुमानाचे SI एकक किलोग्राम आहे. यानंतर मुक्तीवेगाची व्याख्या बघू. ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळवर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तीवेग म्हणतात. यावेळी वस्तू पृथ्वीच्या अथवा त्या ग्रहापासून उपग्रहापासून ताऱ्यापासून अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल यास मुक्तीवेग म्हणतात.